म्हणजे आमची ॲम्ब्युलन्स, ज्यावेळेस आमचा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला आणि तो वारला पण मागच्या हप्त्यात, त्यावेळेस माझा हिवरे कोरडा गावचे आमचे सरपंच एक दत्ता कोरडे, आमचा भाळवणीचा एक ग्रामपंचायत सदस्य आमचा, ते दोघांनी डे नाईट 4 दिवस ॲम्ब्युलन्स चालवली, म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये झोपले ते, म्हणजे एकही शक्य असतो आपण तेवढं काम झोकून काम केलं पाहिजे, आता आपण बाकी नेत्यांसारखं मी 4 भिंतीच्या आत बसून सांगितलं असतं यार ते करा रे बघा रे, होत नसतं ते, आपल्याला ग्राउंडवर यावं लागतं, मी ज्यावेळेस हॉलमध्ये चक्कर मारतो ना त्यावेळी एखादी बाटली पडलेली असली मी सांगत नाही कार्यकर्त्याला हे बाटली उचल, मी स्वतः उचलीत, बरं आपण एक बाटली उचललं 100 कार्यकर्ते बाजूला असले तर लगेच बाटल्या उचली जात ना, हे आपण काम करायचं असतं आपण एक पाऊल आधी टाकायचं असतो, आहे तर दुसऱ्याची वाट पाहिजे, दुसरा कसा पुढं जातो मग आपण मागून हळद हे याच्यातलं नाही, आपण कसं आधी आपण फ्रंटवर काम करतो, हां उद्या माझं काय व्हायचं ते हो द्या, आमचे लोक सुरक्षित राहिले पण आमचा कार्यकर्ता सुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे. बरं, या ठिकाणी जो काही तुमचे शिलेदार आहेत जे कार्यकर्ते आहेत ते काम करते त्यांच्या मानधनाचं कसं, म्हणजे त्यांचं नियोजन कसं, मानधनाला काय आहे ते देखील घर सोडून इथं राहतात, आम्हीच फकीर आहे आमच्याकडे काय द्यायला आहे आम्हीच घेतो दुसऱ्याकडून, मानधना बिंधन काय नाही आमच्याकडे फ्री मध्ये चालत आहे सब, एवढे सगळे लोक तुमच्यासोबत आमच्याकडे काय नाही द्यायला, आमच्याकडे द्यायला काय नाही, कुणी देत असलं तर आम्ही घेतो, हा योग्य द्यायला काय आम्हाला मस्त वाटतं द्यायला, पण आमच्याकडेच नाही ना, आलेला आम्ही वाटीत असतो, हे आमची म्हणजे साईबाबाची झोळी आहे.